आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कृष्णा नदी दूषित कराल तर याद राखा, 16 मे रोजी 8 गाव राहणार बंद. कराड पासूनच घाण पाणी, आम्ही काय प्यायचं? औरवाड नुळसीवाडी कराड ही संतापले. पंचगंगा दूषित झाली आहे, पण आता कृष्णा नदी दूषित करण्याचा डाव रचला जात आहे. त्याला प्रतिकार करण्यासाठी येत्या 16 मे रोजी अधिक मासा दिवशी शिरोळ तालुक्यातील 8 गाव कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहेत. औरवाड गणेशवाडी कवटे गुलंद शेडशाळ औरवाड गौरवाड आलास बुबनाळ आणि नुडसीवाडी या गावातील नेते पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून आता गंभीर झाले आहेत. त्यांनी 16 मे ला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिरोळचे नायब तहसीलदार जेवाय दिवे यांना त्यांनी निवेदन दिलं. या निवेदनावर काँग्रेस पक्षाच्या नेत्या सव अर्चना धनवडे, पंचायत समितीच्या सदस्या सौ रुपाली मगदुम, जिल्हा परिषद सदस्या सौ परवीन पटेल, नासर पठाण, अफसर पटेल, आदिनाथ आरबाळे, अभिजित जगदाळे, सागर आहुजे यांच्या सह्या आहेत. या नेत्यांचं म्हणणं आहे आणि मत आहे, पंचगंगा नदी दूषित झाली आहे, नदीतलं पाणी पिण्यास योग्य राहिलेलं नाही आणि कृष्णा नदीत कराड इस्लामपूर आष्टा सांगली जयसिंगपूर या शहराचं सांडपाणी सोडण्यात येतं. शिवाय दानोळी पासूनच सगळं सांडपाणी या नदीतच आहे. कृष्णा आणि पंचगंगा शिरोळ तालुक्यातील या परिसरातील या दोन मोठ्या नद्या आणि या शिरोळ तालुक्याच्या शेवटच्या भागात आमचा तालुका कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या भागात असल्यामुळे कोल्हापूर इचलकरंजे या शहरातून तसंच सांगली कराड या भागातून जी गावं येतात त्या गावाचं सगळं शेवटचं जे सांडपाणी जे घाण पाणी आहे दूषित केमिकलयुक्त जे औद्योगिकरणासाठी पाणी वापरलं जातं ते पाणी आमच्या शिरोळ तालुक्यात शेवटला येत असल्यामुळे आत्ता सध्या या पाण्यात फिल्टर जरी आमच्या भागात केलं आणि एक दोन तास पाणी ठेवलं तरी त्या पाण्यात पांढऱ्या आळ्या दिसून येत आहेत. बराच प्रयत्न केला पेयजल अध्यक्ष म्हणून त्यावर जे आमच्या नुसवाडीसारख्या ठिकाणीसुद्धा केमिकलचा वापर करून सुद्धा त्या आळ्या मारण्याचा प्रयत्न केला तरी आळ्या मरण झाल्या आणि ते पाणी सगळ्या गावाला 8 गावात सगळीकडं दूषित पाणी प्यायची पाळी या गावावर आलेली आहे आणि या दूषित पाण्यामुळं या शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे जवळजवळ 20,000 रुग्ण झालेले आहेत. नुसते केमिकल फवारण्यानं न होता या दूषित पाण्यामुळे पण सुद्धा हे होत असल्यामुळे आम्ही दिनांक 16/5/2016 रोजी औरवाड नुरसिंहवाडी कुरुंदवाड या मार्गावर या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. आज आम्ही शिरोळ तहसीलदार तिथे सर्व पक्षीय 7 नदीपलीकडचे 7 गावं नरसिंहवाडीसह सगळेच तिथं तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन आता सादर केलं. या निवेदनामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की हे नदी आपली कृष्णा नदी दूषित म्हणजे गटर गंगा असं म्हणा. ह्याचं कारण ह्याच्यामागचं कारण सांगली जिल्ह्यातील शिरी नाले डायरेक्ट मळमिश्रित पाणी डायरेक्ट नदीत सांगली महानगरपालिका सोडतात आणि त्याच्यावर काही प्रोसेस न करता सोडतात म्हणून ते पाणी पूर्ण गढूळ होऊन आणि गढूळ पाणीमध्ये आंतरगंगा हे तयार होत असतं. आता नदी वाडी नरसिंहवाडी येथे जर तुम्ही बघितला तर पूर्ण पाण्यावर आच्छादलेले आहे आंतरगंगा. तरी त्वरित हे पाणी वाहतं किंवा याला पाण्यावर पाणी शोषित करून जे गावातील समजा सिटीमधलं समजा पाणी डायरेक्ट जे गटरचं पाणी नदीत सोडतात ते शोषित करून सोडावं प्रोसेस करून सोडावं यासाठी आम्ही येणाऱ्या ह्या 16 तारखेला नरसिंहवाडी येथे रस्ता रोको आंदोलन मोठ्या संख्येत करणार आहे. आज मोर्चा जे काढण्याचा उद्दिष्ट आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये आलास मतदारसंघामध्ये आपण कृष्णा आणि पंचगंगा कोल्हापूरहून इचलकरंजीहून कोल्हापूरचं इंडस्ट्रीजचं पाणी संबंध पूर्णपणे हिरवाड तेरवाडच्या माध्यमातून शिरोळच्या माध्यमातून जे पाणी आलेलं आहे. परवा आम्ही एका ठिकाणी आमदार साहेबांनी मी गेले होते त्या ठिकाणी आम्ही त्यांना भेटायला गेलो त्यावेळी प्रत्यक्षात बघितलं की पाणी आहे काय ते आंतरगंगा आहे का आंतरगंगेच्या खाली किती जन हे किडे तयार झालेत हे वरती करून आम्ही झाडून बघितलेलं आहे. तुम्हाला पटणार नाही आंतरगंगा वर हिरवा दिसायला लागले आणि खाल त्याला बोंगा लागलेला आहे हे अजून लोकांना कल्पना नाही. जे आंघोळीला जातात त्यांना कल्पना आहे की ते झाडल्यानंतर त्याच्यामध्ये जंतू किती निघा लागलेत. आणि मला खास करून या सरकारला एक मला असं म्हणायचं आहे
त्या लोकांच्या पाणीचा प्रश्न मोठा या ठिकाणी असल्याने कारणानं आणि जे दूषित पाणी आहे ते गेले 2-3-4-5 वर्षापासून आपण त्याच्या पाठीमागे लागलेलो आहोत. पण विचार करायला पाहिजे होतो की त्यांनी बाबा आज लोकांना पाण्याची गरज असताना एवढे रोगजंतू निर्माण होईल. आणि मगाची धनोड्याने सांगितलं की 20,000 या ठिकाणी कॅन्सरची शंका झालेली आहे आणि हे असताना जर करता एवढं दुर्लक्ष करत असतील तर आम्हाला आज आंदोलन करण्याची पाणी का आणली तर हे केवळ शासनामुळे झालेली आहे. सर्व पक्ष या ठिकाणी जरी असलं तर शासनाने याच्यावर भर द्यायला पाहिजे होती. आणि एका ठिकाणी या ठिकाणी संगमापासून इचलकर जिल्ह्यात नेलेलं पाणी आणि आज दानोळीपासून येणार पाणी जातो परत त्यांनी जो विचार केलेला आहे हा विचार करायला केला असेल तर हे पाणी हे जे पाणी चालू आहे त्या पाणीला शुद्धीकरण करण्याचं त्यांचं कर्तव्य होतं. पण त्याला कर्तव्याला त्यांनी काय निभलं नाही. इकडलं बाद झालं ना तुम्ही तर पूर्ण पाणी सगळं वारणीला दूषित आहे. आणि मग तुम्ही जर हे दूषित पाणी आमच्याकडे सोडून तुम्ही जर परत तिकडे दानोळीला पाणी उपसण्याचा प्रयत्न करत असाल तर पूर्णपणे सरकारचं धोरण आपण निष्फळच समजूया. आणि म्हणे शुद्धीकरण त्यांनी पाणी करावं आणि मग लोकांना या रोगराईपासून वंचित करावं अशा पद्धतीने मी आव्हान करतो. तहसीलदार साहेब तुम्ही ताबडतोब याची त्याचे परत काय असेल ते तुम्ही वर पाठवा आणि ह्याचं आंदोलनाचा आमचा इशारा 16 तारखेला दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करणार आहे. जर आंदोलनामध्ये आम्हाला जर करता इच्छित नाही झालं तर अमरण उपोषण करायला सुद्धा आपण प्रयत्न करूया. कृष्णवाडी परिक्षेत्रातील खालील आधार पुन्हा उरवाड गोरवाड कोटेवळण हे 8 गाव येतात. त्या गावांना जे पंचगंगाचं प्रदूषित पाणी येत आहे कृष्णा पण प्रदूषित येत आहे. सांगली कराड याहून कृष्णाचं प्रदूषण व इचलकरंजी कोल्हापूरतून पंचगंगेचं प्रदूषण आहे. पूर्ण पाणी खालील 8 गावांना येतं. त्यामुळे जे रोग पसरत आहे रोगराई पसरत आहे त्यासाठी शासनानं काहीतरी गांभीर्याने विचार करून त्याचा निर्णय घ्यावा व शुद्ध पाणी सोडावा. अन्यथा या 8 गावातील सर्व नागरिक मिळून सर्व पक्षीय आम्ही 16 तारखेला आंदोलन करत आहोत. याचा शासनाने विचार करावा.